मन मंदिरा गजर भक्तीचा। ज्याला नामदेव हे पटलं कळलं आणि वळलं त्याचं ज्ञानदेव सुद्धा ऐकतो, कारण ज्ञानदेव हे ज्ञानदेव नाही, ते मुखाने घेतल्यानंतर ते सुद्धा नामदेवच झालं। जीव साक्षी असतो आणि आनंदात समरस असतो म्हणून तो आनंद कळत नाही, पण देखले पण एकले आस्वाद जे जेवी त्याचा आस्वाद मात्र राहतो। दुःख कळतं कारण दुःखामध्ये विषमता आहे आणि आनंदामध्ये समत्व असल्या कारणाने तो कळत नाही, पण वा आहा वा वा म्हणजे काय वा हे ज्याला कोणत्याही विशेषण देता येत नाही आनंद म्हणजे काय आनंद वा वा म्हणजे काय क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे कुछ नाही क्या बात आहे लक्षात आलं का? त्याचं उत्तर विचारलं तरी तेच येतं क्या बात आहे कुछ नाही क्या बात आहे। आनंद म्हणजे काय आनंद म्हणजे काय आनंद हेच वैशिष्ट्य आहे याच। तसं इतके रंगून गेले शेवटी जनाबाईने विचार केला, नाम आहे ज्ञान आहे निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत, प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवोनी उदारू या लागे ज्ञानदेव नाम गुरु कृपेने पावलो, या लागे ज्ञानदेव नाम। त्या कीर्तनाला सगळे जमलेले आहेत, मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, सुपान काका आहेत, हे टाळ घेऊन उभे राहिले, श्रोते निवृत्तीनाथ आहेत, बाकी सगळे जमलेले आहेत चंद्रभागेच्या वाळवंटात। जनाबाई जरा असं रेटून बोलणारी होती, आता देवाला जी बोलत होती ती बाकी कोणाला ऐकेल का? आणि ज्ञानोबा रायाला एवढं रेटून बोलणार तरी कोण? हा माझा ज्ञानराजा गोपाळाशी, म्हणजे गोपाळ दुसरे कोणच नाहीत, वारकरी म्हणजेच गोपाळ। त्या वारकऱ्यांना नाव दिलंय गोपाळ, बरं का? त्या अभंगाचं आहे बघा, योगी आमुनी जनाध्यानी ते सुखासनी शयनी, गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा, ते सुख फावले रे हरि सुख फावले रे, बाप रुखमादी उरु विठ्ठले आणि ते सुख सौंगड्या दिधले रे। बाप रुखमादी उरु विठ्ठलाने तेच वैष्णव वारकऱ्याला सुख दिलं आणि म्हणून माऊलीला सांगितलं, जनाबाई म्हणते माझा ज्ञानराजा गोपाळ अशी लाया वाटी आणि कुठे घडलं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि कीर्तन सुरू झालं नामदेव महाराजांचं, देव कुठे देवळात राहतोय? ही रात्रीच्या कीर्तनाची पद्धत ही देवामुळे सुरू झाली। जी तुम्ही म्हणता ना उशिरा कीर्तन उशिरा कीर्तन, का? बडव्याने एकदा कुलूप घातलं, शेजारती झाली की देवाचा निरोप यायचा नारदाजवळ, शेजारती झाली की देव मोकळा झाला। हा पण अडचण होती, लवाड देव लवाड हो लवाड। आई साहेब म्हणल्या कुठे जाता रात्रीचं? भलते सलते प्रश्न विचारून येतो आणि हळूच सुदेवाने बाहेर पडायचं, बरं का? आता शेजारची झाली, निवांत झोपावं की नाही? मला सांगा, सबन दिवस काम करून नवरा घरी येतो इतपत बरं आहे, पण रोज रात्री 12 वाजताचा नवरा तुमचा बाहेर पडू लागला, काय कराल काय कराल? अवघड आहे ना रोज रात्री? अहो एक दिवस झालं तर ठीक आहे, मोठा आहे गेला बाहेर, अहो रोज रात्री सबन दिवस शेजारी आणि रात्री बाहेर, गंमत बघा देवाचा असं होतो सबन दिवस। ते काही काही लोकांना सवय असते, काही काही बघा जोडपं तुम्हाला रात्रीचं दिसेल फिरायला, सबन दिवस आम्हाला मिळत नाही म्हणून रात्रीचे बाहेर पडतो। बर जोडपं बाहेर पडताना ठीक आहे, एकटंच बाहेर पडते झालं बाबा, एक दिवस झाला दोन दिवस झाला असे हे बरेच दिवस झाले, कुठे गेले की अशी काडी टाकूनच द्यायची, तसं ते सरळ बाहेर पडायचं नाही। देवाला सोडून आले
कीर्तनाला आणि आईसाहेबाला भेटायला आहे. आईसाहेब म्हणले नारदा जाताना दोघ गेला ना, आता एकटेच कुठे आला? नाही म्हणले तहान लागली. त्यांना तहान भांडण लावायची होती, पाणी प्यायची. म्हणून काही काही माणसांनी सवय असते बरं का आग लावायची. समजावं या जगातले नारद आहेत, पण नारद बरं तरी करत होते, यांचं बरं व्हावं असं वाटत नाही, कुठेतरी आग लावावी हे वाटतं. ही वृत्ती सोडून द्या, देव चांगला पावेल तुम्हाला. एक लक्षात ठेवा, कुणाला काही सांगायचं असेल तर चांगलं सांगा, उणं दुणं सांगू नये. एवढं जरी महिनाभर ऐकून कळलं तरी माझ्याही जन्माचं सार्थक आणि तुमच्याही जन्माचं सार्थक. पण कळेल तेव्हा ना आम्ही तरी काय करावं. ये मृत्यूलोकीचे उफराटे असो. म्हणले नारद एकटा? नाही म्हणले तहान लागले. बरं म्हणले. आईसाहेबांनी पाणी बिणी दिलं. उन्हाळ्याचे दिवस होते, मोगऱ्याची फुलं बिलं टाकलेली, असं सुंदर पाणी बिणी दिलं वाळ्याचं फार बरं वाटलं. आईसाहेब म्हणले काय थंड गार बरं वाटलं, पण जीव तुटतो हो. माझ्या देहाला बरं वाटलं पण आईसाहेब जीव तुटतो हो. काय झालं? नाही म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे रात्री रोज कुठे जात? आईसाहेब मोठ्याच्या घरात वागायचं म्हणजे आम्हालाही अवघड असत. इथे तुम्हाला सोडवत नाही आणि तिथे त्यांना सोडवत नाही, आमच्यासारख्यांनी काय करावं? तुम्हाला सांगितलं तर देव मला पुन्हा जवळ येऊन देईल. या असल्या भानगडीत आम्हाला तुम्ही विचारू नाही, देवाच्या भानगडी आहेत त्या, फार मोठ्या असतात. आपण म्हणजे मला कळत नाही, नावडे वैकुंठ शेषाचे सयन वैष्णव सदन. आईसाहेबाला वैष्णव विष्णव भानगड माहिती नव्हती. मोठ्या मोठ्या ज्या बायका बाहेर जात नाही त्यांना कळत नसतं जगत काय आहे ते. आता आईसाहेब कुठे बाहेर जाणार? तिला काय माहिती आहे काय नाही का? आता मला सांगा, एखाद्या मोठ्याची राणी ती तुमची धाबिली रस्त्याने खात करी उभी राहील का? कच्ची कच्ची धाबी. अरे बाबा 70 वर्षात मलाही माहिती नव्हतं. 70 वर्ष झाली ही आमची नातवंड मला म्हणाली कच्ची धाबिली कच्ची धाबिली. पुण्यभूमी ठाव. आता केव्हा बाबा महाराजाला? नाही नाही आता काय अवघडच हो, मला रस्त्याने जाणं सुद्धा अवघड असत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, नाव सांगत नाही. मुंबईला मी एक दिवस काहीतरी माझं काम होत म्हणून मी आमच्या त्या कोना हॉटेल आहे ना सारस्वत बँक असं तिथून फुटपाथून आलो. एक मनुष्य समोर आला असता. मी अतिशयोक्ती सांगत नाही, नाव सुद्धा त्या व्यक्तीला पद्मश्री मिळालेलं आहे. इतकी मोठी व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. आणि ती समोर माझ्या आली. बाबा महाराज आपण आणि फुटपाथवर? म्हणजे मला असं वाटलं मी काय माडी बिडी चढलो की काय. माझं बोलणं बाबा आपण फुटपाथवर? म्हणजे मला असं वाटलं माझं दिवाळी निघालो मी फुटपाथवर आलो की काय. मी अतिशयोक्ती सांगत नाही, हे घडलेलं आहे. आपण रस्त्याने चालत? आता याला काय सांगू? म्हणजे माझं म्हणणं कळलं का? काही काही माणसांची एक विशिष्ट प्रतिमा आहे. माझं कशाकरता सांगतोय मी, की त्यांना असं इकडे तिकडे माणसांना उद्या जर मी रस्त्यावर कोण आईस्क्रीम खात उभं राहिलो आणि फेटा काढून नाही फेटा घालून बेलो हिरवी शाल खांद्यावर कोण आईस्क्रीम? बाबा आईस्क्रीम बाबा त्याचाच आईस्क्रीम झालं, मी खाऊन घरी गेलो. किती अवघड आहे. कठीण 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 किती. हे महाराज पण सुद्धा फार अवघड आहे हो. कुणाशी बोलणं अवघड, कुणाला या म्हणणं आवड, दुसरा म्हणतो त्यांना या म्हणले या नाही म्हणावं तर फार लांब राहतात समाजापासून. अगदी जवळ कुणाला जाता सुद्धा येत नाही हो, फार दुर्मिळ. बोलू ना बोलू, आता काय करू?
का? म्हणून देव देवळ बंद झाल्यानंतर चोरून जातो. आता चोरून जाताना बायकोल न्यायची होय बरोबर, बायकोला कशी बरोबर न्यायची? आणि कुठे जातो वैष्णव? आता हिलाही काही वैष्णव माहिती नाही, बरं एवढं सांगायला तरी कुठे फुरसत आहे? हे येतात ते सगळे आपल्याकडे वैष्णवच आहेत, सांगायला फुरसत नाही. म्हणले आई साहेब ते वैष्णवाकडे जातात. वैष्णव कशी दिसते? वैष्णव माझ्यापेक्षा सुंदर. नारदांची ट्यूब पेटली. आता म्हणले अजून पेटवा. नारद म्हणले काय सांगू आई साहेब, कुठल्या तुम्ही? ती जर वैष्णवी तुम्ही बघितली. हा 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 काय सांगू, अहो मी कशाला सांगायला पाहिजे, एवढ्या जगातल्या सुंदर असून रोज 12 वाजता तुम्हाला सोडून जातो, तुमचे 12 वाजवून. अभंग मी माझ्या गाठ. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन. पुढे बघा, रमा म्हणे कैसे नवल परी, देव भुलले वैष्णवा घरी. काय भानगड आहे हे? काय भानगड काय? ते म्हणले आई साहेब तुम्हाला यायचंय का? म्हणले बघू दे तरी. पण ती काही गावरान बाई नव्हती हो, मोडदा उचलला मी ह्याच्या. माझ्यापेक्षा तिच्यात काय पाहिली एवढं पायताना आणि हंटी त्याला. बरं वाटलं ज्यांच्या हे शब्द परिपाठाचे आहेत. अहो सगळ्या कॅटेगरीचं कीर्तन सांगाव, म्हणजे ज्याला त्याला वाटलं आपला शब्द कीर्तनाचा. काय मजा आहे बघा. आई साहेब सुपर फाईन होत्या. आता नारदाला असं कसं बोलणार असं आहे म्हणून? कोण भाग्यवंत आहे कि माझ्यापेक्षा सुंदर भेटली, मी तिचं जाऊन दर्शन तरी घेते. हे हायर सोसायटी लाईफ म्हणा. मन मंदिरा गजर भक्तीचा.